ज्या राजनतेरींनी स्वतःचा स्वाभिमान गहाण ठेवलेला आहे त्या राजनतेरींना आधी स्वाभिमान हा शब्द उच्चारायचा नैतिक अधिकार नाही आहे. आणि त्यांनी नारायण राणेंना हे सल्ले किंवा अशा प्रकारचे उपदेश करण्याची गरज नाही. नारायण राणेंनी राजीनामा द्यावा काय करावं हा निर्णय BJP पक्षश्रेष्ठी त्याला विचारतील. अशा असलेल्या सामान्य चिटणीसाला हा निर्णय किंवा हई प्रेस घेण्याचा नैतिक अधिकार नाही आहे. आज राजन केली ह्या जे आरोप राणे साहेबांनी करत आहेत की 14 वर्षामध्ये नारायण राणेंनी काय केलं आहे, 14 वर्षामध्ये नारायण राणेंनी काय केलं किंवा काय नाही केलं याची जनता साक्षीदार आहे. आणि ज्या काही अडचणी निर्माण झाली असतील त्याला कारणीभूत आज राजन केली आहे. कारण सन्माननीय राणेसाहेब पालकमंत्री असतेवेळी बऱ्याचशा गोष्टी पाठपुरावा विकास कामांचं करणं हे राजन केली काम पाहत होते. आणि त्या पाठपुराव्यामुळे राजन केली कमी पडल्यामुळे आज काही कामं जी राहिली आहेत त्याला राजन केली जबाबदार आहे. राजन केलींनी BJP लोकांना बरं वाटावं म्हणून राणेसाहेबांवरती बोलत आहेत किंवा स्वतःची दखल इतर आणि प्रेसनी घ्यावी म्हणून नारायण राणेंनी राजीनामा द्यावा अशा प्रकारचे ते वक्तव्य करतायत. पण उद्या 2019 ह्याच राजन केलींची BJP निश्चितच हकालपट्टी केल्याविषयी राहणार नाही. कारण राजन केली कधीही कोणत्या पक्षात निष्ठेने राहू शकत नाही आहे. कारण ते राणेसाहेबांजवळ एवढे वर्ष असूनही निष्ठेने राहू शकले नाही. एका रात्री 2 पक्ष त्यांनी बदललेले आहेत. 2019 सुद्धा BJPतून त्यांची हकालपट्टी निश्चितच BJPला करावी लागेल अशा प्रकारची वेळ राजन केली BJPवर आणतील. आणि राजन केली जे सांगतायत की आज नारायण राणेंनी काय केलं, नारायण राणे एक कलमी कार्य कोणता जर एक कार्यक्रम सगळ्यांचं केला असेल तर राजन केलीला उभं करण्याचं काम आणि त्याला आमदार बनवण्याचं काम हे नारायण राणेंनी केलं आहे. त्यामुळे नारायण राणेंचा आशीर्वाद काढून घेतल्यानंतर आज राजन केली आमदार होऊ शकले नाही आहे आणि होणारही नाही. कारण नारायण राणेंचा आशीर्वाद नाही आहे आणि म्हणून नारायण राणेंच्या जीवावर जे मोठे झाले आहेत त्यांना नारायण राणेंचा राजीनामा आणि नारायण राणेंवरची टीका करण्याचा नैतिक अधिकार नाही आहे. त्यांची निश्चितच 2019 BJPतून हकालपट्टी झाल्याशिवाय राहणार नाही.